भाजपचे विधान परिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी रात्री दगडफेक झाली आहे. दगडफेकीनंतर पडळकर चांगलेच आक्रमक झालेत. राष्ट्रवादीला गर्भित इशारा देताना दगडच काय, गोळी जरी घातली तरी मी शांत बसणार नाही असा पवित्रा पडळकर यांनी घेतलाय. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचा दगडफेक केलेल्या आरोपी सोबतचा फोटो ट्विट करून राष्ट्रवादीवर आसूड ओढलाय. प्रस्थापितांनी बहुजनांवर हल्ला केलाय, पण अशा भ्याड हल्ल्यानं बहुजनांचा आवाज ना काल दबला होता ना आज दबला आहे ना उद्या दबेल. घोंगडी बैठका सुरूच राहणार असं ट्विट करत पडळकरांनी राष्ट्रवादीला ललकारलंय. आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करणारा कॅमेरात कैद झालाय. महाराष्ट्राचा बुलंद आवाज अशी घोषणा देत गाडीवर भला मोठा दगड टाकून संबंधितानं तिथून पळ काढला. पडळकर समर्थकांनी मोटरसायकलवर पाठलाग केल्यानंतर सुद्धा दगडफेक करणारा हाती लागला नाही. सोलापुरातील श्रीशैल्य नगर अक्क महादेवी मंदिर येथे ही घटना घडली. माझ्या राज्यभर घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हल्लीय. मुद्द्यांची बात करणारी राष्ट्रवादी गुद्द्यांवर आलीय. राष्ट्रवादीचा खरा चेहरा लोकांसमोर आलाय. बहुजनांवर अन्याय करणारे हे लोक आहेत. माझं शरद पवारांना आव्हान आहे की त्यांनी सांगावं, मुद्द्यावर बोलत असताना डोक्यात दगड घालायचं हे कोणत्या कलमात लिहिलंय, असा हल्लाबोल गोपीचंद पडळकर यांनी केलाय. ब्युरो रिपोर्ट, महाराष्ट्र न्यूज 24.